तूर खरेदीचा गोंधळ संपता संपत नसल्याचं दिसतंय. आधी तूर खरेदी केंद्र कधी सुरू होणार आणि आता या केंद्रांवर किती तूर खरेदी करणार असा गोंधळ सुरू आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार औरंगाबादेत एकरी फक्त 2 एकर तूर खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे एकरी 10 क्विंटल तूर उत्पादन झाल्यावर नक्की उरलेल्या तुरीचं करायचं काय असा प्रश्न आहे. राज्य सरकारच्या या पत्रामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. कारण सरकारी तूर हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून एकरी केवळ 2 क्विंटल तूर खरेदी केली जाते. खरे तर शेतकऱ्यांना सरासरी एकरी 8 ते 10 क्विंटल तुरीचं उत्पादन झालं आहे. त्यामुळे उर्वरित तुरीचं काय करायचं असा प्रश्न औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडलाय. आता आपल्याला शासनाला फक्त शेतकऱ्याच्या समस्या जाणून घ्यायच्या, त्यांना चांगली सेवा कधी दिली तर शेतकरी सगळे खुश होते. आज आता एवढी कमी माल घेतला, बाकी माल न्यायचा कुठं. राज्य सरकारनं तूर खरेदीविषयी मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली आहे. मात्र तूर खरेदीच्या मर्यादेविषयी कोणतीच माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. तसंच तूर वाहतुकीचा नाहक भुर्दंडही त्यांना सहन करावा लागतोय. त्यांना शेतीमध्ये नेमकं काय हेच माहित नाही. शेतकऱ्याच्या आडी अडचणी ज्यांना माहित आहे ना, त्यांनी हे नियम बनवायला पाहिजे. शेतीमध्ये किती तूर होते, त्याला काय अडचणी येतात, त्याच्यावर किती कोणता रोग पडतो हे ज्यांना माहिती आहे त्यांनी हे नियम बनवायला पाहिजे. अहो 2 क्विंटल तूर शेतीमध्ये 1 एकर 2 क्विंटल येते का कधी. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी राज्य सरकारनं प्रति एकर तूर खरेदीची मर्यादा जाहीर केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात प्रति एकर 2 क्विंटल तर सांगली जिल्ह्यात प्रति एकर 1.5 क्विंटलची मर्यादा घालून देण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यासाठी ही मर्यादा प्रति एकर 1 क्विंटल इतकी ठेवण्यात आली आहे. 15 ते 20 शेतकरी आज बोलवलेले. आपल्या औरंगाबाद जिल्ह्याचे कृषी अधिकारी साहेबांनी आपल्याला हेक्टरी 5.5 क्विंटल घ्याव असं आपल्याला पत्र दिलेले आहे की त्याच्यामुळं आपण त्याच्यावरती काही घेऊ शकत नाही. कारण ते ऑनलाईन असल्यामुळं ते कम्प्युटरवर आकडेच फिट आहे मोबाईलमध्ये ॲपमध्ये त्यांच्या, त्याच्यामुळं आपल्याला 5.5 वर खरेदी करता येत नाही. तूर डाळीचे गगनाला भिडलेले दर नियंत्रित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तूर लागवडीचं आवाहन केलं. त्याला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड केली. मात्र आता मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यानंतर सरकारनं मर्यादित खरेदीचं धोरण अवलंबलं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. एकीकडे शेती उत्पादन आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं पिकवलेला शेतमाल खरेदी करण्यावर मर्यादा घातल्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट कसं होणार हाच खरा प्रश्न आहे. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.